गेल्या 3-4 दिवसापासून खामगाव शहरात वाघाची भ्रमंती सुरू आहे। वाघ नेमका आहे कुठे हे सांगण्यासाठी वन विभागही समोर येत नाही। वाघाची दहशत अजून खामगावकरांमध्ये आहेच। त्यातच शक्कर नाल्याजवळील निर्मल जोशी यांच्या वाडग्यात एका नवजात बछड्याला फाडल्याचे चित्र समोर आले। नेमकं आता या पिल्लाला कोणी फाडले हा प्रश्न अदांतरित असला तरी वन विभागाने याचा खुलासा करावा अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत। जनोपचार न्यूजकडून नितेश मानकर, खामगाव। निर्मल जोशी, शिवाजीवेश खामगावमध्ये राहतो आणि रात्री 1 वाचू मानलं मी नंतर, पण त्याच्यानंतर सकाळी 8 येऊन पाहतो तर वाचू फाडेल वाघांना असं शक्यता आहे। वाघ पाहिला का तुम्ही? वाघ पाहिला नाही, वाघ नाही पाहिला, फाडेल पाहिलं बंद। शंका वाटते, शंका आहे।